नागपुर संभागीय शिक्षक निर्वाचन क्षेत्र में पूरे महाराष्ट्र में स्नातक निर्वाचन क्षेत्र और शिक्षक निर्वाचन क्षेत्र के चुनावों की घोषणा हो चुकी है। हर विधानसभा क्षेत्र में प्रत्याशी भी साफ है। इसी पृष्ठभूमि पर नागपुर मंडल में संभाजी ब्रिगेड के पदाधिकारियों की एक बैठक हुई, जिसमें संभाजी ब्रिगेड ने विदर्भ माध्यमिक संघ के आधिकारिक उम्मीदवार सुधाकर अड़बाले को समर्थन दिया है। सुधाकर आड़बले कई वर्षों से शिक्षा और गैर शिक्षा वर्ग की समस्याओं को हल करने में हमेशा अग्रसर रहे हैं। गोंडवाना विश्वविद्यालय से नेट स्नातक निर्वाचन क्षेत्र का चुनाव एक मोर्चे के रूप में लड़ा। महाविकास आघाड़ी में नागपुर के शिक्षक निर्वाचन क्षेत्र के सीट शिवसेना के कोटे में जाने के बाद से शिवसेना और महाविकास आघाड़ी द्वारा सुधाकर अड़बाले को समर्थन देने की मांग की गई थी। तो अब नागपुर संभाग के सभी 6 जिलों में अड़बाले प्रचार में शामिल होंगे। उन्हें चुनकर लाने लिए प्रयास करने का अनुरोध प्रदेशाध्यक्ष एडवोकेट मनोज आखरे व महासचिव सौरभ खेड़ेकर द्वारा पत्र परिषद के दौरान किया गया है। जिलाध्यक्ष संभाजी ब्रिगेड आणि या निवडणुकीकरिता समन्वयक म्हणून पक्षाच्या वतीने आज मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधत आहे। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ज्या निवडणुका 30 जानेवारीला होऊ घातलेल्या आहे त्यातली नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक आहे या निवडणुकीचं चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे आणि विविध उमेदवार या ठिकाणी आहेत। आज आम्ही या ठिकाणी ही पत्रकार परिषद यासाठी घेत आहोत की या ठिकाणी उपस्थित माननीय सुधाकरजी अडबाले सर जे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह आहे आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार तथा जुनी पेन्शन संघटनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून या ठिकाणी माननीय अडवाले सरांनी अर्ज दाखल केलेला आहे। शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी गेली अनेक वर्ष अडवाले सर लढत आहेत। त्यापूर्वी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून डायगवाणे सरांनी मोठा संघर्ष शिक्षकांसाठी केलेला आहे। या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर गेली 12 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे जे उमेदवार आहेत अत्यंत निष्क्रियपणे ही गेली 12 वर्ष शिक्षकांची गेली आणि म्हणून या मतदारसंघात एक बदल होण्याच्या दृष्टीनं जे विविध उमेदवार होते त्यापैकी माननीय सुधाकरजी अडबाले सर यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भात काल 6 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक माननीय संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोजजी आखरे तथा महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या उपस्थितीत काल ऑनलाईन बैठक आमची सगळ्यांची झाली। प्रत्येक जिल्हा स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली परवाच्या दिवशी आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकमतानं असं ठरवलेलं आहे की या निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेड हा अडबाले सरांच्या पाठीमागं उभं राहणार आहेत आणि त्यांच्या उमेदवारीला या ठिकाणी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत। आमदार आदरणीय सुनीलजी राऊत सर, सुनीलजी सुनीलजी केदार सर, ॲडव्होकेट अभिजितजी वंजारी आणि काँग्रेसची उमेदवारी जाहीर करण्याच्या संदर्भात जी समन्वय समिती निर्माण केली होती त्या समन्वय समितीचे प्रमुख आदरणीय डॉक्टर बबनरावजी तायवाडे यांची माजी मंत्री आदरणीय विजूभाऊ वडेट्टीवार यांच्या घरी सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी माझ्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये प्रचार आणि प्रसार करण्याचं नियोजन केलेलं आहे। निश्चितच त्यांनी 22 तारखेला याचा शुभारंभ ते नागपुरातून करणार आहे। त्या सभेमध्ये सर्व घटक पक्ष महाविकास आघाडीमधील सहभागी होणार आहेत आणि सरांनी आता जो प्रश्न मला विचारलेला आहे त्या संदर्भात आशिषजी देशमुख। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपूर।